नमस्कार मित्रांनो, मी आहे किसन दावाले। आज तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडलेल्या बऱ्याचशा गोष्टी असतील, पण तुम्ही बऱ्याच वेळेला थकला असाल, पण तुम्हाला मी अशी एक तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये थकून गेल्यानंतर तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जिथून आपण खरा प्रयत्न करायला सुरुवात करायची। एक कोळी होता मित्रांनो, तो काय करायचा, रोज आपल्या मासे पकडायचा, आपल्या बाजारात नेऊन विकायचा, आणि त्यातले मासे जो काय येणारा पैसा आहे तो आपल्या कुटुंबासाठी खर्च करायचा। असा रोजचा उदरनिर्वाह त्याचा चालू होता। एक दिवस काय झालं, पहाटे पहाटे उठून तो समुद्र किनाऱ्यावर गेला। समुद्र किनाऱ्यावर अजून अंधार पडलेला होता। मग इतका वेळ बसून आपण काय करायचं, मासे पकडायला अजून बराचसा वेळ आहे, तर आपण काय करूया, थोडा वेळ तरी इकडे तिकडे टहळणी करायला चालू केली। चालता चालता त्याच्या पायाला एक पिशवी लागली, ती पिशवी उचलली। आता आपण बसून काय करायचं म्हणून चिंगरून पाहिलं तर त्याच्यामध्ये काही खडे होते। खडे घेऊन तो एका दगडावर जाऊन बसला। उंच दगडावर बाहून त्यातले एक एक दगड तो पाण्यात टाकू लागला। थोड्याच वेळात सूर्याची किरणं बाहेर आली। सूर्याची किरणं बाहेर आल्यानंतर त्याची दगडे हळूहळू टाकून संपत आली होती। त्यातली सूर्याची किरणं त्याच्या अंगावर पडली। शेवटचा दगड तो पाण्यात टाकून आपले मासे पकडायला जाणार ह्या तयारीत होता तो। तेवढ्यात त्याला समजलं की बाबा, हे काहीतरी आपण टाकणार हे दगड आहे हे चमकायला लागलेत। त्यानं नीट निरूपण पाहिलं तर त्याला समजलं की हे साधे सुधे दगड नाहीत, हे तर मोती आहेत। मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला बोध हाच घ्यायचा आहे। तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींना तुम्हाला आल्या असतील, संध्या बऱ्याचभर आल्या असतील, पण त्यांचं संधीचं तुम्ही सोनं करायला चुकून गेला असाल आणि नंतर चुकचुकला असाल। तर मित्रांनो, तुमच्या हातात अजूनही एक अशी संधी आहे, त्याचं तुम्हाला सोनं करायचं आहे आणि या गोष्टीचा बोध तुम्ही 100% घ्यायचा आहे। मित्रांनो, हा कोळी दुसरा तिसरा कोणी नाही, मी आणि तुम्ही स्वतः आहात। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।